नमस्कार, संगीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला चिकन लॉलीपॉप करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य हे लॉलीपॉप आहेत, हे 10 पीस आहेत। व्हिनेगर, सोया सॉस, मीठ चवीनुसार, काळी मिरी पावडर, आले लसणाची पेस्ट, हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। तर हे सगळं आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे व्हिनेगर आहे, सोया सॉस, मीठ चवीनुसार टाका, काळी मिरी पावडर, आले लसूण पेस्ट, हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर। ते मी व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स झालं, आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। हे आपलं मिक्स करून झालेलं आहे, मी आता हे अर्ध्या तासासाठी ठेवून देते। मॅरिनेट करायला ठेवलं होतं, आता त्यासाठी तळून घ्यायला मी आता हे 2 चमचे मैदा घेतला, 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलं, ते त्यात आपण मिक्स करूया। थोडंसं मीठ घेतलंय, हा रेड चिली सॉस आहे, हा थोडा घेतलाय 2 चमचे। हा थोडासा कलर आहे। आता आपण हे पाणी टाकून ही पेस्ट तयार करूया। थोडं थोडंच पाणी टाका, ते पातळ झालं तर मग त्याला वरती कोटिंग व्यवस्थित होणार नाहीये। आता आपली पेस्ट व्यवस्थित तयार झालेली आहे, आता आपण फ्राय करून घेऊया। आता आपलं तेल तापलेलं आहे, कढईमध्ये मी तेल ठेवलं होतं ते, आता आपण फ्राय करून घेऊया। त्याच्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं असं। अशा प्रकारे आपले चिकन लॉलीपॉप करून तयार झालेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करून सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया संगीता किचन मध्ये। बाय।